शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। जन्माष्टमी पूरे देश में मनाई जाती है, लेकिन इस साल कोरोना महामारी के चलते सभी कृष्ण मंदिरों में एवं मूर्ति स्थापना किए गए निवास स्थानों पर भी शांतता दिखाई दी। इस साल महाप्रसाद कार्यक्रमों में भी कमी आई है। जन्माष्टमी के अवसर पर भगवान श्री कृष्ण की मूर्ति की स्थापना की जाती है। इस साल भी जन्माष्टमी के मौके पर घरों में श्री कृष्ण मूर्ति की प्राण प्रतिष्ठा की गई, लेकिन यह देखा गया कि इस जन्माष्टमी में केवल पूजा भजन पूजन करके मनाई गई है। हिंगनघाट शहर के देवेंद्र बोरकर के परिवार के यहाँ मोदक लॉन में राधा श्याम सुंदर मंदिर का दौरा किया। यहाँ विठल दानव अरुण सुरजू से इनकी चमू द्वारा भजन संध्या का आयोजन किया गया। इस समय विदर्भ के जाने माने ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कोरटकर भी शामिल थे। कोरोना प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे गोकुळाष्टमीचे जे कार्यक्रम आहे साध्या स्वरूपात केल्या जात आहे। तेव्हा आपण मोदक लॉन इथे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी खूप चांगल्या उत्साहात साजरा केला जाते, पण यावर्षी गोकुळाष्टमीचा कार्यक्रम कशा प्रकारे साजरा केला गेला त्याबद्दल आपण विचारू बोलतो साहेब। करोनाच्या याच्यामुळे यावर्षी गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आम्ही आटोपत घेतलेला आहे। साधारण लग्नाचा कार्यक्रम तर आम्ही मुळीच घेतला नाही, भजन आणखी काल रात्री दुपारकाला होता का जन्माष्टमी होती आणि आज दह्यांडी होती बस। या आणि याची आम्ही पूर्ण काळजी घेतली होती, त्याने ही पूर्ण काळजी घेतली होती। थोडेच लोक होते प्रत्येक वर्षी त्या गोकुळाष्टमीत नाही, यावर्षी या गोकुळाष्टमीत आपल्याला काय फरक जाणवत आहे? आम्ही म्हणजे ना लोकांची उपस्थिती जी होती बस त्याचंच आम्हाला खंत वाटून राहिलेलं आहे। मनापासून आम्ही जे कार्यक्रम घेत होतो तर ते त्या पद्धतीने आम्ही घेता आले नाही आणि थोडक्यामध्ये ते सर्व आम्ही प्रत्येक गोकुळाष्टमीला आपण काय तयारी करत होतो यावेळेस का केल्या? तयारी म्हणजे चांगलं डेकोरेशन वगैरे होतं, ते डेकोरेशन यावी होती नाही म्हणा, फक्त ते जेवणाचा कार्यक्रम नाही घेतला आम्ही। मला असं वाटत आहे यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षीपेक्षा यावर्षी काही म्हणजे काही कमी झालं होत आहे का? हो, कारण वर्षाचा एकच कार्यक्रम आमच्या इथं होत होता गोकुळाष्टमीचा आणि आमचे मित्रपरिवार वगैरे यांना बोलून त्यांचा आनंद आम्ही घेत होतो, ते फक्त घेता आलं नाही यावर्षी। एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवी एनोरकर की रिपोर्ट।